भ्रमण करणार झालं परंतु या नारदाला या त्रिभुवनामध्ये फिरत असता कळीचे साधन जर कुठे सापडलं नाही तर या मात्र नारदाच्या मनाला शांतता लाभत नाही. नारायण 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 काय करावे, बरेच दिवस असेच फुकट गेले. नारायण नारायण या आता या यमाच्या रेड्याकडे जाऊन आपण पाहूया काही कळीचे साधन मिळते का ते. आपण असे स्वस्त आणि अस्वस्थ का बरं वाटत आहात? नारदा कसं सांगू तुला, म्हणजे अहो झालं तरी काय मला माझी किंमत नाही आणि मला तर मान सुद्धा देत नाही. तेव्हा त्या यमाचं काय करावं? आणि हे जर घडलं नाही तर या त्रिभुवनाचा तुम्ही तर यमराजाला जर या भूतळावर फिरायला मिळत नाही तर मात्र या भूतळावर सर्व समतोल मात्र बिघडेल. हेडे महाराज, सर्व काही जे काही आहे ते तुमच्याकडेच आहे, आपण याचा विचार करावा. नारायण 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 विचार केला जाईल. Oh.
आदिवासींचं रक्षण करणारे हे विश्वंभरा हा यमराजा आपल्या चरणी लोटाला नळ तुझा भाई या साऱ्या जगाला असताना तू असा भयभीत होऊन त्याचा समोर काबळ लोटांगण घालत आहे महादेव प्रलय नाही हो महाप्रलय आहे त्या रेड्याला फार गर्व झाला तो माझा मान होण्यास नकार देत आहे त्यामुळे माझ्या नित्य कर्णामध्ये गुंता असे जट चालू राहिले तर या मानवामध्ये या मानवामध्ये मृत्यूच्या बाहेर राहणार नाही तेव्हा तेव्हा आपणच काही ते मार्गदर्शन करा देवा कृषी जीवन हे सुरळीत चालायला पाहिजे गर्व झाला आहे मी म्हणून उन्मत्त झाला आहे मदन देवाकडेचा व त्याच्या शरीरात प्रवेश करीन मदन देवा तुझा मदन देवा मगला भावे मदन देवा मदला प्रसन्न भावे आलो चरणासी मज दर्शन द्यावे आलो चरणासी मज दर्शन द्यावे असा त्याचा वेळ झाला
Thank you.
يا مجموعة المنوس بولوكي دا